Hello friends, today we are going to learn the second colligative property elevation in boiling point. Upon second colligative property as elevation in boiling point pahnar ahot, tya adhi apan boiling point manje kay te pahu. Tar boiling point chi definition ahe, the boiling point is the temperature at which the vapor pressure of a liquid is become equal to the atmospheric pressure. बॉइलिंग पॉइंट असा एक टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं वेपर प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशर इतका असतो त्याला बॉइलिंग पॉइंट असे म्हणतात. समजा एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण प्युअर वॉटर ॲज अ लिक्विड घेतलेलं आहे आणि त्या कंटेनरवरती आपण एक पिस्टन बसवलेला आहे आणि पिस्टनचा जो प्रेशर आहे तो आहे 1 atmosphere. त्यानंतर आपण या कंटेनरला हीट द्यायला सुरुवात करतो. जसं जसं आपण हीट देऊ तसं तसं याचे वेफर्स निर्माण होतील आणि हा पिस्टन हळूहळू वर जात जाईल. टेम्परेचर वाढवलं वेपर प्रेशर वाढतील आणि त्यामुळे पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत जाईल. अशी एक स्टेज येईल की त्या सर्टन टेम्परेचरला पिस्टन मूव्ह होणं बंद होईल. याचाच अर्थ काय की आता लिक्विडद्वारे निर्माण होणारे जे वेपर प्रेशर असतील ते 1 atmosphere असेल पिस्टन इतकाच आणि म्हणून पिस्टन मूव्ह होण्याचं बंद होतो. समजा हा प्युअर वॉटर असेल तर 100 degree centigrade हा प्युअर वॉटरचं बॉइलिंग पॉईंट आहे. म्हणजे या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर 1 atmosphere असतो, त्यालाच आपण या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. आता आपण आपला मुख्य पॉईंट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट पाहू. याला आपण ΔTB ने दाखवतो. वेन वी ॲड नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट इन द सोल्युशन द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्वंट डिक्रीजेस. की ज्यावेळेस आपण प्युअर सॉल्वंटमध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ॲड करतो त्यावेळेस वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट डिक्रीजेस. आणि वेपर प्रेशर डिक्रीज झाल्याकारणानं त्याचं बॉइलिंग पॉईंट वाढेल. कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळेस प्युअर सॉल्वंटमध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ॲड करतो त्यावेळेस त्या लिक्विड सर्फेसच्या काही सर्फेसवर काही मॉलिक्यूल नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट्स येतात आणि नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट्सचे मॉलिक्युल्स वेपर्समध्ये कन्वर्ट होत नाही आणि म्हणून त्या विशिष्ट टेम्परेचरला त्याचे वेपर प्रेशर कमी होतात. याचाच अर्थ असा होतो की द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन अँड हॅन्स द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट इज लोअर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. याच्या आधारे आपण एक ग्राफ प्लॉट करू. हा ग्राफ आपण वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर घेऊ. टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मोजतो आणि आपण या ठिकाणी 2 curve काढणार आहोत. समजा हा कर्व AB आहे. हा AB कर्व प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर दर्शवितो आणि दुसरा जो CD कर्व आहे वेपर प्रेशरचा तो सोल्युशन म्हणजे ज्यावेळेस प्युअर सॉल्वंटमध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट असेल त्यावेळेस जे वेपर प्रेशर क्रिएट होईल त्याला आपण सोल्युशन म्हणतो आणि तो सोल्युशनचा वेपर प्रेशर दाखवणारा कर्व CD आहे. या ठिकाणी प्युअर सॉल्वंटचा जो कर्व आहे तो नेहमी सोल्युशनपेक्षा वर असेल कारण प्युअर सॉल्वंटचे वेपर प्रेशर त्या टेम्परेचरला नेहमी सोल्युशनपेक्षा जास्त असेल. आपण समजा या ठिकाणी जर इमॅजिन केलं तर या पॉईंटला या टेम्परेचरला सोल्युशनचा वेपर प्रेशर इतका असेल आणि त्याच पॉईंटला प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर जास्त असणार आहे. समजा या ठिकाणी 1 atmosphere प्रेशर असेल तर प्युअर सॉल्वंटची जी वेपर प्रेशरची कर्व आहे किंवा लाईन आहे तो या पॉईंटला टच होतो. म्हणजेच हा जो टेम्परेचर असेल हा टेम्परेचर काय दर्शवितो, आपण त्याला
टी नॉट बी म्हणू बॉइलिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट आणि वन ॲटमॉस्फेरिक वेपर प्रेशरची जी लाईन आहे ते सोल्युशनला या ठिकाणी टच करते क्रॉस करते म्हणून हा जो टेम्परेचर असेल या ठिकाणी टी बी हा काय असेल बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन असेल म्हणजेच प्युअर सॉल्वंटपेक्षा सोल्युशनची बॉइलिंग पॉईंट जास्त आहे द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट कितीने जास्त आहे तर डेल्टा टी बीने आणि या डेल्टा टी बीला आपण काय म्हणतो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये होणारी वाढ आणि त्याला आपण टी बी दॅट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस टी नॉट बी बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट या इक्वेशनने दाखवतो याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ आफ्टर मेनी एक्सपेरिमेंट इट हॅज बीन फाउंड दॅट द एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन अनेक एक्सपेरिमेंट केले गेल्यानंतर शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे डेल्टा टी बी हा त्या सोल्युशनच्या मोलॅलिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या इक्वेशनवरनं आपल्याला असं समजतं की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ सोल्युशन आणि व्हॉट इज मोलॅलिटी मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्वंट दॅट इज मास ऑफ सॉल्वंट इन kg ही मोलॅलिटीची डेफिनेशन आहे म्हणजेच एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाशी रिलेटेड आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन याचाच अर्थ एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काय आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन याआधी पाहिलेलं आहे की व्हॉट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज द प्रॉपर्टीज ऑफ द डायल्यूट सोल्युशन विच डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट इन द सोल्युशन अँड डज नॉट डिपेंड ऑन द नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल सोल्यूट पार्टिकलची किती नंबर ऑफ मोल्स किंवा किती पार्टिकल्स सोल्युशनमध्ये आहे त्यावर ही प्रॉपर्टी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असते त्याच्या नेचरवर नसते म्हणजे या ठिकाणी सोल्यूट NaCl असेल किंवा सुगर असेल याच्याशी काही फरक पडणार नाही ज्यावेळेस आपण हा प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढतो त्यावेळेस वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम एक आपण कॉन्स्टंट घेतो प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढण्यासाठी आणि याला आपण फॉर्म्युला नंबर 2 किंवा इक्वेशन नंबर 2 घेऊ आणि या ठिकाणी आपल्याला डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम के बीला एक नाव आहे इब्लोस्कॉपिक कॉन्स्टंट याला इब्लोस्कॉपिक कॉन्स्टंट असे म्हणतात किंवा याला जे दुसरं नाव आहे मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा यालाच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट असे सुद्धा म्हणतात जर आपल्याला काही वेळेस युनिट ऑफ के बी विचारली जाते युनिट ऑफ के बी इब्लोस्कॉपिक कॉन्स्टंटची युनिट लिहा तर आपण या इक्वेशनला असं लिहू शकतो के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी आणि हा एम या साईडला जाताना भागिले होईल आता डेल्टा टी बी काय आहे चेंज इन बॉइलिंग पॉईंट किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आपण टेम्परेचरमध्ये मोजतो आणि टेम्परेचरसाठी काय आपण एकक युनिट आहे केल्विन मोलॅलिटी इज अबाउट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे नंबर ऑफ मोल्स आपण मोलमध्ये मोजतो आणि मास ऑफ सॉल्वंट कशामध्ये मोजतो आपण के जी आणि जे ज्या हे वरती जाईल म्हणजेच के बीचा जो युनिट असेल तो काय येईल केल्विन हा के जीवरती जाईल किलोग्रॅम आणि हा मोलवरती ज्यांना इन्वर्स होईल पर मोल म्हणजे हा के बीचा युनिट आहे केल्विन किलोग्रॅम पर मोल त्या वेळेस बोर्डामध्ये डिफाईन के बी इब्लोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन विचारली जाते वेन मोलॅलिटी इज वन ऑफ द सोल्युशन ज्यावेळेस सोल्युशनची मोलॅलिटी 1 असेल देन द इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज elevation in boiling point
produced by one molar solution. ज्यावेळी सोल्युशनची मोलॅलिटी वन मोल असेल त्यावेळेस बॉइलिंग पॉईंटमध्ये जी वाढ होते त्यालाच आपण इब्लोस्कॉपिक कॉन्स्टंट, मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट असे म्हणतो. म्हणून आपण इक्वेशन वा या इक्वेशनमध्ये ज्यावेळेस एमची किंमत वन घेतो त्यावेळेस आपण लिहू शकतो डेल्टा टी बी एलिव्हेशन इन कॉन्स्टंट इज इक्वल टू के बी. इट मीन्स एलिव्हेशन इन बॉइलिंग इब्लोस्कॉपिक कॉन्स्टंट इज द एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट व्हेन द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज वन मोल. अशा पद्धतीने आपण याची डेफिनेशन लिहू शकतो के बीचं. वेन डब्ल्यू टू ग्रॅम ऑफ अ सोल्यूट ऑफ मोलर मास एम टू इज डिझॉल्व in W1 gram of solvent, then molality is represented by M is equal to पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण असे लिहू शकतो वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजीसाठी आपण वेट ऑफ मास ऑफ सॉल्वंट W1 1000 अरेंजमेंट करून असे लिहू शकतो W2 हा 1000 वर जाईल इंटू 1000 आणि खाली असेल W1 इंटू M2. ज्यावेळेस आपण ही किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू हा इक्वेशन 2 मध्ये ही किंमत आपण पुट केल्यानंतर डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी आणि एमची किंमत आत्ताच आपण काढली W2 इंटू 1000 अपॉन W1 इंटू M2 आणि जर आपण मोलर मास ऑफ M2 काढायचं ठरवलं तर हा इक्वेशन आपण रिअरेंज करून असं लिहू शकतो के बी इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा टी बी हा इथं येईल आणि हा M2 या साईडला जाईल इंटू W1. वेन वी नो द व्हॅल्यू ऑफ के बी W2 डेल्टा टी बी W1 देन वी कॅन कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ द सोल्यूट. त्यावेळेस आपण सोल्यूटचा मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. काही वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तो डिराइव द रिलेशन बिटवीन द मोलर मास ऑफ अ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट त्यावेळेस आपल्याला हा इक्वेशन इथपर्यंत लिहावा लागतो.